श्री क्षेत्र नृसिंवाडीतील बजे प्लॉट परिसर विकास कामापासून वंचित आहे या परिसरात दुर्लक्षच आहे या बजे प्लॉट परिसरात पन्नासहून अधिक कुटुंब म्हणजे सुमारे अधिक नागरिकांची वस्ती आहे गेल्या वर्षापासून रस्ताच नाही आणि याबाबत येथील ग्रामपंचायत सदस्यांना वारंवार येथील रस्ता करण्याची विन विनवणी केली मात्र लोकप्रतिनिधी पांढरे शर्ट घालून करूया करणारच अशी पोकळ आश्वासने दिली श्री क्षेत्र येथील बजे प्लॉट हा परिसर असून सदर परिसर गेली कित्येक वर्ष अनेक विकास कामांपासून वंचित आहे येथील रस्ते व गटार हा प्रश्न महत्वाचा प्रलंबित प्रश्न असून सदर परिसरातील रस्त्यावरून वाहतूक करत असताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते तसेच गटारीचं पाणी कुठून निघतं व कुठे थांबतं हे परिसरातील नागरिकांना माहीत नसून जागोजागी तुंबलेल्या व साठलेल्या पाण्यामुळे सदर परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता आहे यावत गेले कित्येक वर्ष सदर परिसरातील नागरिकांनी अनेक लोकप्रतिनिधी यांच्याकडं सदर परिसराच्या विकासासाठी बऱ्याच वेळा मागणी करूनही या परिसराकडे लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष झालं आहे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नौखे आणि तरुण लोकांना ग्रामस्थानी निवडून देऊन ग्रामपंचायतीची सूत्र हाती दिली आता गेल्या तीस वर्षात या परिसरातील प्रलंबित असणारा अत्यंत महत्वाचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार असून अशी आशा येथील नागरिकांना लागून राहिली होती मात्र मागं तसं पुढं नवीन लोकप्रतिनिधी देखील आश्वासनांची खैरात करत आहेत ग्रामपंचायत येथील नागरिकांच्याकडून न चुकता पाणीपट्टी घरफाळा आकारणी करून घेते जसे ग्रामपंचायत जर हक्काने कर वसुली करत असेल तर मग येथील नागरिकांना नागरी, नागरी सुविधा पण द्यायला पाहिजे पण इथे तसं दिसत नाही या ठिकाणी गेले तीस वर्षात रस्ता करण्यात आला नाही तसेच निम्म्या भागापर्यंत गटारी दिसतात पण गटारीचे सांडपणी कुठं आणि कसं जातं याचा शोध घ्यायला पाहिजे अशी अवस्था इथे आहे येथील रस्त्यांच्या बाबतीत अनेक लोकप्रतिनिधींना सांगून देखील रस्त्याची कामं होत नाहीत त्यामुळे कोणी रस्ता करता का रस्ता अशी चर्चा येथील परिसरात सुरू आहे मराठी एस न्यूजसाठी ड्रुसिंवाडीन संधी पाडसो